हरिओम मी सिद्धिवीरा सिंह अडकर जोगेश्वरी उपासना केंद्र पश्चिम मी बापूंकडे दोन हजार पाचपासून म्हणजेच लग्न झाल्यापासून लग्न पण माझं अगदी गुरुपौर्णिमे म्हणजे बापूंच्या कार्यक्रमा दिवशीच झालं मिस्टर पण माझे दर्शन घेऊनच बापूंकडे म्हणजे लग्नाला गेले आणि मी आता अनुभव सांगणार आहे ते आत्ता हल्लीचा दोन हजार अठरा दोन हजार अठराला श्रावण महिना होता पाऊस पण खूप पडत होता आम्ही म्हटलं चला सोमवार आहे आज श्रावणातला आणि आपण गुरुक्षेत्रमला जाऊ म्हणून मी गुरुक्षेत्रमला आम्ही तिघं छोटा माझा मुलगा दोन अडीच वर्षाचा असेल आणि मिस्टर आणि मी बाईकने आम्ही गुरुक्षेत्रमला गेलो साईनिवासला गेलो मस्त दर्शन घेऊन आलो मग साधारण दुपारी बारा साडेबारा वाजलेले आणि पुरुषांची प्रपत्ती असते संध्याकाळी ते आम्ही एकत्र करायचो नंतर काय झालं येत होतो येत होतो अगदी थोडा थोडा छोटा छोटा पाऊस होता आणि त्याच्यातच नानावटीच्या बरोबर समोर आपला बस डेपो आहे नानावटीचा स्टॉप आहे ना च्या अगोदर लेफ्टला राईटला एक माझी तरी गाडी होती तो एकदम फास्ट होता ते मला आहेत कोणतरी हाणा राजकारणी असणार त्यामुळे तो फास्ट चालला आहे रस्ता तसा एस व्ही रोड कायमच गजबजलेला असतो पण तरी पण काय झालं माहीत नाही तो गाडीवाला पुढे गेला आणि आम्ही आण एकदम स्लो म्हणजे चाललेलो ती गजणं छोटा पुढे बसलेला आणि नानावटीच्या बरोबर समोर गाडी स्लीप झाली स्लीप झाली आणि डायरेक्ट पडली पडली ती एका साईडला पूर्ण बराच वेळ ती घासत गेली आणि माझ्या मिस्टरांचं पाय माझा पूर्ण हात पूर्ण समजलंच नाही आम्हाला किती लागलं ते आणि थोड्या वेळाने आमच्या लक्षात आलं की आमचा बाबू पण आहे प्रथमेश मग नंतर बघितलं तर त्याला तर काहीच नाही सगळे लोक थांबले गाडी उचलली आम्हाला बस स्टॉपला उभं केलं पण आमच्या लक्षातच आलं नाही की आम्हाला एवढं लागलं आहे आणि पाऊस पण पडत होता मी अर्ध्या वाटेत आली म्हटलं पाणी पिते थोड्या वेळाने छोट्याला बघितलं तर त्याला कुठेच लागलं नव्हतं पण त्यांनी आपल्या बाईकचा हात न सोडल्यामुळे त्यांचा हात पूर्ण घासून गेलेला त्यामुळे आणि थोड्या वेळाने मी बघते तर माझा पाय पूर्ण फाटलेला होता ढोपर फाटलेला होता ड्रेस पूर्ण फाटलेला होता पण आम्ही तसंच घरी आलो पण पन... एवढं लागून सुद्धा बापूंनी आम्हाला अगोदरच दर्शन दिलेलं तिथे गुरुक्षेत्रमचं दर्शन घेऊन येत होतो आम्ही त्यामुळे आम्हाला तेवढा त्रास झाला आहे मग थोड्या वेळाने ते पूर्ण सालं गेले असल्यामुळे बराच वेळ कवर व्हायला लागला पण तरी पण बापू कृपेमुळे जो एवढा मोठा एस वी रोडला गजबजलेल्या वेळेला आणि भर दुपारी सगळी लोकं कृपेने थांबली आम्हाला उसलल्या बाजू पण थोडासाही त्रास झाला नाही थोड्याशा वेदना होत्या पण एवढं मोठं होऊन सुद्धा मेन रोडला आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणून बापू आमच्यासोबत प्रत्येक क्षणाला असतात प्रत्येक क्षणाला असतात त्यामुळे हरिओम बापू कायम मी तुझ्या चरणी आहे तुझी सेवा करून घे हरिओम श्रीराम अंबद okay.